मार्केट मध्ये लोक ज्यावेळेस लॉस करत असतात त्यावेळेस लोक होप ठेवून असतात की मला माझा प्रॉफिट होईल, माझं मार्केट माझं मी ज्या प्राइसला शेअर घेतलेला आहे त्या प्राइसला पुन्हा येईल, ही होप असते लोकांना, ही आशा असते. ऍक्च्युली असायला काय पाहिजे, ज्यावेळेस प्रॉफिट होत असतं त्यावेळेस ते होल्ड करायची कॅपॅसिटी असायला पाहिजे, त्यावेळेस आशा असायला पाहिजे की मार्केट अजून वाढत आहे, मी होल्ड करून ठेवतो, मग नॉर्मल माझ्या बेस प्राइसला आला तरी चालतं. ज्यावेळेस लॉस होत असतो त्यावेळेस मार्केटमध्ये आपण घाबरायला पाहिजे, त्यावेळेस काय असायला पाहिजे, इमिडिएटली कट डाऊन करायला पाहिजे पोझिशन. लोक लॉस कॅरी ऑन करतात आणि प्रॉफिट हा लगेच बुक करून बाहेर पडतात, म्हणजे प्रॉफिट कमी घेतात आणि लॉस खूप मोठा करतात, तर त्यामुळे मिसमॅनेजमेंट होते, मनी मॅनेजमेंट फॉलो होत नाही आणि मग मार्केट व्यवस्थित ट्रेड केल्या जात नाही आणि स्ट्रेस पण वाढतो, खूप जास्त स्ट्रेस वाढतो. मार्केट करायची सोपी पद्धत आहे मनी मॅनेजमेंट फॉलो करा, मार्केट खूप चांगल्या पद्धतीने केलं जाईल. आणि सर मग या पद्धतीने जर का आपण काम केलं तर पैसे कमावता येतील का आपल्याला? मी तुम्हाला सांगतो या पद्धतीने काम केलं तर कमीत कमी लॉसेस होणार नाहीत. बरं, तुम्ही मनी मॅनेजमेंट फॉलो केलं तर तुमचे लॉसेस 100% होणार नाहीत. म्हणजे तुमचं असं नाही होणार की तुम्ही 1,00,000 रुपये टाकले तर माझे 1,00,000 रुपये वाईपआउट झाले, असं होणार नाही याची मी हमी देतो तुम्हाला 100%. बापरे, बघा दर्शको हमी देत आहे सर, कारण का देते ते स्वतः ट्रेडर आहेत, प्रोफेशनली त्याच्यामध्ये काम करतात आणि त्यांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून ते तुम्हाला इतक्या चांगल्या तऱ्हेने सांगू शकतात. अकोल्यामध्ये लवकरच ते तुमच्यासाठी एक फ्री ऑफ कॉस्ट सेमिनार सुद्धा घेणार आहे, तुमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही थेट त्यांच्याशी विचारू शकता.